आणि यानंतरची बातमी आहे इराणमधून. गेल्या काही काळापासून इराणमध्ये हिजाबच्या सक्ती विरोधात आंदोलनाला अखेर यश आलंय. यश हिजाब परिधान न केल्यानं इराणमधील संस्कृती रक्षक पोलिसांच्या मारहाणीमध्ये 22 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर इराणमधील संस्कृती रक्षक पोलिसांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती आणि यानंतर या आंदोलनाला अखेर 2 महिन्यानंतर यश आलंय. इराणच्या सरकारनं संस्कृती रक्षक पोलीस पथक बंद करण्याचा निर्णय घेतलाय. इराणचे अटर्नी जनरल मोहम्मद जाफ मोंटाझेरी यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.